रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये दिवाळी निमित्त असंख्य व्हरायटींसह भरघोस डिस्काउंट, सोबतच 2499 च्या खरेदीवर बाजार बॅग मोफत। आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा आणि 51% भरघोस डिस्काउंट। आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या। आमच्या शाखा आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवटे म्हंकाळ, कडेगाव, आटपाडी, खणापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, म्हैसाळ, भिवघाट, संख, तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। किसान दूध संस्थेच्या वतीने दूध फरक व भेटवस्तू वाटप। शिरोळ तालुक्यातील कोथळी येथील किसान दूध उत्पादक संस्थेच्या वतीने आज दूध उत्पादकांना म्हैस 8 रुपये व गाय 3 रुपये प्रति लिटर प्रमाणे दर फरक व दिवाळी भेटवस्तू वाटप करण्यात आलं। हे वाटप कार्यक्रम संस्थेच्या आधारस्तंभ ग्रामपंचायत सदस्य भरतेश खवाटे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी संस्थेचे चेअरमन स्वप्नील बोरगावे बोलताना म्हणाले, प्रत्येक वर्षाप्रमाणे किसान दूध डेअरी मार्फत आमच्या दूध उत्पादकांना भरघोस रिबीटचं वाटप करण्यात आलं, त्याचबरोबर भेटवस्तूही देण्यात आल्या। यापुढील काळातही उत्पादकांना उच्चांकी दूध फरक बिल देऊन उत्पादकांचे हित जोपासण्यात येईल। गावातील दूध उत्पादकांनी आमच्या संस्थेत दूध पुरवठा करून आपलं हित जोपासावे असे आवाहनही त्यांनी केलं। यावेळी लतेश चुडाप्पा, अमित बोरगावे, कोमल समगे, दीपक गंगाई, संगणक ऑपरेटर उझेप जमादार, हर्षद मानगावे यांच्यासह संस्थेचे दूध उत्पादक सभासद उपस्थित होते। येथे दिवाळी पाडव्यानिमित्त किसान दूध डेअरी कोथळी यांच्या वतीने म्हैस फरक बिल 8 रुपये आणि गाय फरक बिल 3 रुपये या पद्धतीने उत्पादकांना देण्यात आलेलं आहे। इथून पुढील काळात देखील उत्पादकांचे हित जोपासण्यासाठी भरघोस फरक बिल देण्यात येईल आणि याचा उत्पादकांनी फायदा घेऊन शेतकऱ्यांनी किसान दूध डेअरीमध्ये दूध घालावे अशी माझी विनंती आहे। महानकर न्यूजसाठी कोथळीहून सुभाष इंगळे।